विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन परीक्षेसंबंधी च्या काही सूचना दिनांक 15/4/2021 रोजी प्राप्त झालेल्या आहेत। विद्यापीठाच्या या परिपत्रकानुसार ह्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने मे महिन्यामध्ये घेण्यात येणार आहेत। विद्यापीठाने मे महिन्यामध्ये जे विविध शिक्षण क्रम आहेत, ज्यांच्या परीक्षा ह्या डिसेंबर 2020 मध्ये प्रलंबित होत्या, परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या असून त्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्या शिक्षण क्रमाच्या परीक्षा ह्या होतील। या ठिकाणी आपण पहा की ज्या डिसेंबर 20 मध्ये ज्यांच्या परीक्षा होणार होत्या अशा विद्यार्थ्यांच्या ह्या परीक्षा होणार आहेत। विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एक लिंक मिळणार आहे। उपलब्ध लिंक मिळाल्यानंतर तिची कॉपी करून विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रणालीमध्ये प्रवेश करावायचा आहे। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी विद्यापीठाने याच लिंकवर डेमो परीक्षेच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे। मूळ परीक्षेच्या आधी तो डेमोचा सराव प्रत्येक विद्यार्थ्याने करायचा आहे आणि जर काही अडचणी येणार असतील तर त्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे। ऑनलाईन परीक्षा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणी करावी लागेल आणि नोंदणी करताना त्यास प्रथम कायम नोंदणी क्रमांक जो PNPRN आपण म्हणतो त्याला तो टाकावा लागेल। त्यानंतर त्याचे नाव स्क्रीनवर दिसेल, त्याचे नाव व कायम नोंदणी क्रमांक बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने स्वतःची जन्मतारीख तिथं टाकायची आहे आणि त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात करायची आहे। परीक्षेसाठीचा कालावधी हा 60 मिनिटाचा म्हणजेच 1 तासाचा असणार आहे। त्यानंतरची सूचना आहे की वेळापत्रकानुसार परीक्षा 2 सेशनमध्ये होणार आहे, 8 ते 1 व दुपारी 3 ते 8 या वेळेत होईल। ऑनलाईन लॉगिंग पद्धतीने ही होणार आहे। सकाळी 8 ते 1 या कालावधीमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आपलं लॉगिंग करू शकतील। त्यानंतर दुपारी 3 ते 8 या कालावधीमध्ये विद्यार्थी आपलं लॉगिंग करू शकतील। परीक्षा ही बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ प्रश्नांची होणार आहे। प्रत्यक्ष परीक्षा ही 60 मिनिटाची असेल, वेळापत्रक म्हणजे 1 तासाचा वेळ त्या ठिकाणी परीक्षेसाठी असेल। आपला पेपर किती तारखेला आहे आणि किती वाजता आहे याच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना पाहून त्यांनी पुरेसा वेळ त्या ठिकाणी घ्यायचा आहे। 60 मिनिटामध्ये 5 तासाचा वेळ जरी असला तरी प्रत्यक्ष मात्र विद्यार्थ्याने एकदा लॉग इन केल्यानंतर त्याला त्याचा 1 तासाचा वेळ कालावधी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तो संपेपर्यंत त्याला तो उपलब्ध असेल। विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 50 प्रश्न असतील, त्यापैकी 30च प्रश्न सोडवायचे आहेत। 60 मिनिटामध्ये 30 प्रश्न सोडवायचे आहेत 50 पैकी, हे विद्यार्थ्याने लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण देणार आहेत। त्या पद्धतीने त्या ठिकाणी 60 गुणाची परीक्षा ही होणार आहे आणि 60 गुणाचं रूपांतर हे 80 गुणात करण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू केल्यानंतर कुठल्याही तांत्रिक कारणाने लॉगआउट झाल्यानंतर वेळापत्रकानुसार दिलेला लॉगिंग स्लॉट टाईममध्ये पुन्हा लॉगिंग करता येईल व त्याला शिल्लक वेळ मिळेल, उर्वरित राहिलेले प्रश्न त्याला सोडवता येतील। तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा हे अशा पद्धतीने ही परीक्षा द्यावी लागणार आहे मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना। तर एकंदरीत विद्यापीठाच्या पोर्टलवर 30/4/2021 रोजी ही सर्व माहिती ही तुम्हाला परत एकदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीमध्ये अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या अभ्यास केंद्राशी व व्यक्तींशी अभ्यास केंद्रावरील संपर्क प्रमुखाशी त्यांनी संपर्क साधायचा आहे। कोणतीही शंका असल्यास विभागीय केंद्रावर संपर्क साधायचा आहे। अशा स्वरूपाचं परिपत्रक हे
काढण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी डिसेंबर 20 मध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार होत्या त्या परीक्षा आता मे महिन्यामध्ये 2021 मध्ये ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा होणार आहेत। विद्यार्थ्यांनो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती माझ्या चॅनलवरून आपल्याला मिळत राहील। आपण आणखीनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने मुक्त विद्यापीठाची ही परीक्षा द्यावी। आपल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी माझ्याकडून शुभेच्छा, धन्यवाद। मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे।